संत वापर केला जातोय, त्याच्यामुळे ह्या अशा हत्या होणारच. कारण जी कारण अनेक होत आहेत त्यामध्ये असं म्हटलं जाते की सलमान खानशी असलेली मैत्री ही बाबा सिद्दीकी यांना भोवली असावी, बिश्नोई गँगचा संबंध. याचा अर्थ असा आहे, प्रश्न एसआरएचा असेल, प्रश्न एसआरएचा असेल किंवा तुम्ही सांगता तो अन्य काही फिल्मी नेत्यांच्या ऍक्टर्सच्या मैत्रीचा असेल, पण हत्या झाली आहे मुंबईत ना, म्हणजे तुम्ही लॉ अँड ऑर्डर कायदा सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी आहात. या राज्यामध्ये गुंडांची हत्या सुद्धा होता कामा नये अशा प्रकारे. तुम्ही अक्षय शिंदेची हत्या केलीत ना पोलिसांनी, सिंगम ना, मग सिंगम अशा वेळी कुठे असतात? हे जे तीन तीन सिंगम महाराष्ट्राला लाभलेले आहेत, एक मुख्य सिंगम, दोन डेप्युटी सिंगम, हा मग हे तीन तीन सिंगम दिवसा ढवळ्या हत्या बलात्कार असताना कुठे असतात? एका अक्षय शिंदेला तुम्ही मारलं आणि स्वतःला सिंगम म्हणून घोषित केलं, आता तुम्हाला काय राष्ट्रपतींनी परमवीर चक्र द्यायचं का? शिफारस करावी राज्यपालांनी यांची परमवीर चक्र म्हणून या तीन सिंगमना. सर, भुजबळांचं म्हणणं आहे की हे फक्त गृह खात्याची जिम्मेदारी नाही, मुख्यमंत्र्यांची देखील आहे आणि पोलिसांना फ्री हँड द्यावं असं देखील भुजबळ जे म्हणतात तेच मी तुम्हाला सांगतोय. एकनाथ शिंदे यांचा पोलीस खात्यातला जो हस्तक्षेप आहे, एकनाथ शिंदे पोलीस खात्यात गुंड टोळी चालवाव्यात, गँग चालवावी त्या पद्धतीनं चालवत आहेत, आणि तुमचे गृहमंत्री जे आहेत ते अत्यंत हतबल आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात राहू नये आणि गृह खातं सांभाळू नये. गुंड टोळ्या जशा चालवल्या जातात त्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री पोलिसांचा वापर करतायत. पण या पोलिसांनी लक्षात ठेवावं, अधिकाऱ्यांनी, 2 महिन्यामध्ये या सगळ्या टोळ्यांचा खाकी वर्दीतल्या हिशोब केला जाईल. हो, ते सुरतला पळालेस ना, असं आहे की जे सुरतला पळाले, सुरतवरून गुवाहाटीला पळाले, गुवाहाटीमधून गोव्याला पळाले आणि पोलीस बंदोबस्तामध्ये मुंबईत आले. काय सांगताय मला तुम्ही? तुम्हाला सध्या अमित शहा आणि मोदी पळवतायत हंटर घेऊन, तुम्ही पळताय, चोर पोलीस खेळ चालू आहे त्यांचा, पाठून ते फटकवतायत त्यांना, बरोबर आहे? ते काय पळवणार आम्हाला महाराष्ट्रात? त्यांना महाराष्ट्र पळवेल 2 महिन्यात. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद दुपारी आहे, काय नेमका पत्रकार परिषदेचा विषय काय, आज जागा वाटप जाहीर होऊ शकते? एक लक्षात घ्या, आज आमच्यासाठी महाराष्ट्रात घडलेली जी कालची घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे. कधी काळी बाबा सिद्दीकी आमचे सहकारी होते, त्यांची हत्या झालेली आहे. अशा वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार न करता या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत आम्हाला नक्कीच आज बसून एकत्र चिंता आणि चिंतन करावं लागेल. देखिए, मुंबई में पहले गैंग वॉर जरूर होता था और गैंग वॉर बाद में खत्म कर दिया. आज का जो गैंग वॉर है वो सरकार में चल रहा है गैंग वॉर, इसकी वजह से हत्याएं हो रही है. सरकार में जिस तरह से गृह मंत्रालय चल रहा है, इतना निष्क्रिय और बदनाम गृह मंत्रालय महाराष्ट्र ने